नमस्कार, एमकेएन सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर अनेक नागरिकांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भारत के वीर या बँक खात्यामध्ये लोकांनी 80 कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधी गेल्या 2 वर्षांमध्ये 20 कोटी रुपयांची मदत नागरिकांकडून करण्यात आली होती. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी झाली नाही. काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये भेट झाली. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिल्लीत आप सोबत युती होणार नाही असं काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांनी स्पष्ट केलंय. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे असंही दीक्षित म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याचं म्हटलंय. सीमारेषेवरती पाकिस्तानच्या कुरपती सुरूच असून जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी आणि पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पहाटे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये पाकिस्तानने 3 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुलवामा हल्ल्याच्या उत्तरासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या डॉग फाईटमध्ये भारताचे एक सुखोई 30 लढाऊ विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संरक्षण मंत्रालयाने फोडून काढला आहे. दरम्यान सीमारेषेवरती पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 250 दहशतवादी मारले गेले असते जर भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे म्हणणे आहे, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत गप्प का असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यामध्ये 250 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला असताना त्यांचे गुरु असलेले पंतप्रधान मोदी नेहमी श्रेय घेण्यामध्ये पुढे असताना यात मागे का असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे विचारला आहे. बालाकोट येथे भारताने केलेला हवाई हल्ला ही लष्करी कारवाई नव्हती तर ती निमलष्करी कारवाई होती. या हल्ल्यामध्ये नागरिकांची कुठलीही हानी झालेली नाही असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी हवाई हल्ल्यातील नुकसानीचा आकडा दिला नाही, किती दहशतवादी मारले गेले हेही सांगितलं नाही. त्यांनी केवळ सरकारची भूमिका मांडली कारण ते निमलष्करी कारवाई होती, त्यामुळे काहीही बोलले नाही असं सीतारामन यांनी म्हटलंय. भारतीय हवाई दलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे आजवरती अनेकांनी कौतुक केले आहे आणि अजूनही करतच आहेत. दरम्यान त्यांची शौर्यकथा आता शाळांमधील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला. 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हफीज सईद याच्या दोन्ही दहशतवादी संघटनांवरती पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जमात उल दावा आणि फलाह ए इन्सानियत अशी बंदी घालण्यात आलेल्या दोन दहशतवादी संघटनांची नावं आहेत. काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावं आणि मृतदेह मोजून यावं असा खोचक सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसला दिला आहे. त्यांच्या टीकेला राजनाथ सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आसामच्या धुबरी या ठिकाणी राजनाथ सिंग बोलत होते. एअर स्ट्राईक नंतर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंग यांनी केलाय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी सुरक्षा मुद्द्यावरून चर्चा केली. पुलवामा येथे झालेल्या जैश ए मोहम्मदच्या हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले, यासंबंधीची ही माहिती त्यांनी बोल्टन यांना दिली आहे. तसेच भारताने पाकिस्तानावरती जी कारवाई केली अर्थात एअर स्ट्राईक केलं त्याची ही माहिती डोवाल यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयावरती आयकर खात्याने मंगळवारी छापा टाकला. पथकाने जवळपास 4 तासाहून अधिक काळ येथील कागदपत्रांची तपासणी केली, अन्य चौकशी केली. दूध संघाकडून अपेक्षेपेक्षा कमी आयकर भरल्यामुळे ही चौकशी करण्यात आल्याचं समजतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला गृहीत न धरल्याने त्यांना निवडणुकीमध्ये नुकसान सहन करावे लागत होते, त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील युतीत सहभागी झालो असलो तरी आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 2 जागा तरी मिळाव्यात. युतीने आम्हाला गृहीत धरू नये, अन्यथा ते महागात पडेल असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना दिला आहे. सोलापूर विद्यापीठाचा अखेर नामविस्तार झाला असून विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे ही दीर्घकालीन मागणी आता पूर्ण झाली आहे. SEBC तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात यावे यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्या, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. दरम्यान बैठक संपल्यानंतर दोन गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून काही काळ जोरदार गोंधळ देखील सुरू होता, मात्र महिला समन्वयकांनी पुढाकार घेत वातावरण शांत केलंय. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सोशल मीडियावरही नेत्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा ट्रोलर्सला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला आहे. लोकशाहीमध्ये टीका करणारा हा प्रामाणिक असावा, सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढल्याशिवाय पर्याय नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांच्या हत्येचा बदला केंद्र सरकारने घेतला आणि त्यामुळे सरकारचा जय जयकार सुरू आहे, मात्र जवानांप्रमाणे शेतकरी देखील मरत आहेत, त्यांच्या आत्महत्येचा बदला कसा घ्यायचा असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. जवानांचा जय आणि किसानांचा पराजय असे होऊ नये, जवान जिंकतात तेव्हा विजयाचे जुलूस निघतात, पण मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिता म्हणजे थंडीतील उबदार शेकुटी नव्हे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. विद्यमान सरकारच्या काळातच दहशतवाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. सरकारच्या काळात 450 जवान हे शहीद झाले असताना 56 इंचाची छाती दिसते कशी, अशी टीका नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे गाव असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळावा आयोजन करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र मी राज ठाकरेंवरती अजिबात नाराज नाही, मी मनसेतच आहे, अशी प्रतिक्रिया शरद सोनावणे यांनी दिली आहे. शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना स्वगृही बोलवण्याबाबत शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत, त्यामुळे मी शिवसेनेत जाणार असं चर्चा होत आहेत, असं सोनावणे यांनी म्हटलंय. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने सोनावणे मनसेमध्ये गेले होते. खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले तर आमदार शिवेंद्रराजेंनीही थेट भाजप पक्षामध्ये प्रवेश करावा अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये केली आहे. बैठकीत नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, बाळू खंदारे, हेमंत कासारे आदी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर नांदेड, बारामती आणि माढा या 3 महत्वाच्या जागा मागत आहे, मात्र मोदी लाटेतही या जागा निवडून आल्या होत्या, त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अशोक चव्हाण यांना ठरवावं लागेल की लोकसभा लढवायची की नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या जागांचे काय करायचे, काय निर्णय घ्यायचा, याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही त्यांनी म्हटलंय. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली, इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.